फ्रेंड्स या ठिकाणी पायथागोरस थेरम हे जे प्रकरण आपण अभ्यासतोय या प्रकरणातीलच एक्झाम्पल मी या ठिकाणी आज तुम्हाला एक सोडवून दाखवणार आहे जे 30-60-90 चा जो ट्रायंगल असतो आणि इक्विलॅटरल ट्रायंगलचे जे काही प्रॉपर्टीज आहे याच्यावर ते आधारित असणार आहे. तर एक्झाम्पल मी तुम्हाला सुरुवातीला वाचून दाखवतो कशा पद्धतीचा आहे. फाइंड द लेंथ ऑफ द साइड अँड द पेरिमीटर ऑफ अँड इक्विलॅटरल ट्रायंगल हूज हाइट इज √3 cm. इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, समभुज त्रिकोण आहे आणि या समभुज त्रिकोणाची जी उंची आहे ती उंची आपल्याला दिली आहे वर्गमुळात 3 cm आणि याच्यावरून आपल्याला साइड आणि पेरिमीटर इक्विलॅटरल ट्रायंगलच्या बाजू एक बाजू कुठली तरी काढली तरी चालेल आणि परिमिती आपल्याला माहिती करून घ्यायची. तर कशा पद्धतीने पहा, त्यासाठी मी एक इक्विलॅटरल ट्रायंगल या ठिकाणी काढलेला आहे आणि त्याची हाईट पण दाखवलेली आहे. बघूया कशा पद्धतीनं आपण जाणार आहे उत्तरापर्यंत. तर या ठिकाणी आपण असं लिहूया सुरुवातीला, जो ट्रायंगल आपण लिहिलेला आहे आकृतीमध्ये दाखवलेला आहे तो ट्रायंगल PQR हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे असं आपण सुरुवातीला लिहिलं. ट्रायंगल PQR इज अन इक्विलॅटरल ट्रायंगल आणि याच्यात आपल्याला सांगितलेलं आहे PS परपेंडिक्युलर टू QR. PS ही बाजू QR ला परपेंडिक्युलर आहे याचा अर्थ PS ही हाईट आहे असं आपण घेणार आहे. PS ची लेंथ आपल्याला दिली आहे √3 cm. आता याच्यावर याच्या साइड्स आणि पेरिमीटर कशा काढायच्या बा, साइड्स काढण्यासाठी आपण 30-60-90 चा नियम वापरणार आहे आणि तो नियम वापरण्यासाठी आपण या इक्विलॅटरल ट्रायंगलची हाईट काढल्यामुळं जे दोन ट्रायंगल तयार झाले त्यातला कोणताही एक ट्रायंगल हा 30-60-90 चा आहे आपण दाखवूया. बघूया कशा पद्धतीने दाखवतोय. आपण हा ट्रायंगल घेऊया PSR, तुम्ही PSQ घ्यायचा तरी चालतो. इन ट्रायंगल PSR या ट्रायंगल बद्दल जर आपल्याला माहिती करून घ्यायची तर काय होईल बा, याचा अँगल R हा 60 degrees असेल. का बरं 60 degrees असेल, त्याचं कारण लिहितो मी इथं बा, हा आहे अँगल ऑफ अँड इक्विलॅटरल ट्रायंगल. हा इक्विलॅटरल ट्रायंगलचा अँगल आहे आणि म्हणून हा 60 degrees. आपण माहिती आहे इक्विलॅटरल ट्रायंगलचा प्रत्येक कोण हा 60 अंशाचा असतो. त्यानंतर याच ट्रायंगल मधला अँगल S जो आहे तो 90 degrees असेल. याला कारण आहे PS परपेंडिक्युलर आहे, कारण PS परपेंडिक्युलर टू QR आपल्याला सांगितलेलंच आहे. मग एखाद्या ट्रायंगल मधला एक कोण 60 degrees असेल एक 90 degrees असेल तर आपण माहिती आहे कोणत्याही ट्रायंगलच्या तीनही अंगलची सम ही 180 degrees येत असते, त्या दोन्हींची 150 येईल आणि म्हणून या ट्रायंगल मधला जो रिमेनिंग अँगल आहे P तो 30 degrees असणार आहे. याला कारण देऊ आपण रिमेनिंग अँगल, उर्वरित उरलेला कोण आहे आणि हा 30 अंशाचा असणार आहे. म्हणजे हा जो ट्रायंगल PSR त्याचा एक कोण 30, एक 60 आणि एक 90 degrees आहे. आता या ट्रायंगल मध्ये आपल्याला PS ची लेंथ माहिती आहे, PS ही 60 degrees. PS ही 60 degreesच्या समोर साईड आहे, 60 degree अँगलच्या समोरची साईड आहे. त्याच्यामुळे आपण हायपोटेनस जो PR आहे आणि PR हीच साईड ऑफ अँड इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, तर ती आपण माहिती करून घेऊ शकतो. तर बघा हा ट्रायंगल 30-60-90 आहे हे दाखवल्याच्या नंतर असं म्हणायचं आता जी साईड आपल्याला माहिती आहे PS, या PS ची लेंथ आपल्याला माहिती आहे PS ही 60 degreesच्या अपोजिट साईड आहे आणि म्हणून तिची लेंथ ही √3/2 ऑफ द हायपोटेनस, हायपोटेनस याचा PR असणार आहे. PS ची लेंथ PR च्या √3/2 असते हे आपल्याला माहिती आहे. याला कारण देतो आपण साईड अपोजिट टू 60 degree अँगल, 60 degree अँगलच्या अपोजिट साईड आहे आणि म्हणून तिची लेंथ ही हायपोटेनसच्या √3/2 असते. आता याच्यावर आपण PR ची लेंथ काढू शकतो. PR ची लेंथ पहा, PS माहिती आहे √3, हे √3/2 जे राईट साईडला आहे इक्वल जे लेफ्ट साईडला घेते तर
हे जे 2 आहे ते इनटू होतात आणि जे रूट 3 आहे जे वरती होते ते डिवाइड होते इज इक्वल टू पी आर आणि अशा पद्धतीने रूट 3 ला रूट 3 घालवल्यानंतर पी आर ची लेंथ ही 2 सेंटीमीटर आहे असं आपण घेऊ शकतो. लक्षात घ्या पी आर हीच आहे साइड ऑफ ट्रायंगल. या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो देअरफोर साइड ऑफ एंड इक्विलेटरल ट्रायंगल इज 2 सेंटीमीटर. जो इक्विलेटरल ट्रायंगल आहे त्याची साइड ही 2 सेंटीमीटर आहे असं आपण सुरुवातीला पहिल्या आंसर काढला. त्याची पेरिमीटर आपल्याला माहिती आहे पेरिमीटर ऑफ एन इक्विलेटरल ट्रायंगल ही 3 इंटू साइड असते त्यानुसार आपण याची पेरिमीटर काढूया. देअरफोर पेरिमीटर ही 3 इंटू साइड या फॉर्म्युलाने काढणार आहे आपण. 3 इंटू साइड आहे 2 3 इंटू 2 वी नो दॅट 3 इंटू 2 इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. अशा पद्धतीनं याची पेरिमीटर ही 6 सेंटीमीटर आणि साइड ही 2 सेंटीमीटर आहे असं आपण या ठिकाणी काढू शकतो. बा साइड ऑफ एन इक्विलेटरल ट्रायंगल आहे 2 सेंटीमीटर आणि आपल्याला माहिती आहे तीनही बाजू 2 2 आणि 2 असतील तर त्याची पेरिमीटर ही 2 प्लस 2 प्लस 2 असं काढलं तरी चालेल किंवा 3 इंटू साइड असा फॉर्म्युला लिहिलेला आहे 3 इंटू 2 इज इक्वल टू 6 सेंटीमीटर ही असणार आहे पेरिमीटर ऑफ एन इक्विलेटरल ट्रायंगल.